पॉर्न इंडस्ट्रीबाबतचे हे खुलासे वाचून किती गैरसमज असतात हे तुमच्या लक्षात येईल. पॉर्न इंडस्ट्री अमेरिका, रशिया आणि युरोपात हॉलिवूडला टक्कर देत असून जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या एवढी आहे की 28,258 लोक दर सेकंदाला आपल्या मोबाईल किंवा संगणकावर ते पाहत असतात. हे संपूर्ण आर्टिकल वाचून होईपर्यंत लाखो लोकांनी कितीतरी अडल्ट मूवीज पाहिले असतील. असंख्य प्रकारच्या चर्चा या इंडस्ट्रीबाबत असतात, पण याबाबत खरे काय ते पॉर्न स्टारसुद्धा सांगत नाहीत. या इंडस्ट्रीबद्दल बझफीडची इतर काही वेबसाईट्सने खालील खुलासे केले आहेत, ते वाचून आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीबाबत किती गैरसमज असतात हे लक्षात येईल. अशाच काही डर्टी सिक्रेट्स आम्ही आपल्याला या संदर्भात सांगणार आहोत. 2014 जगातील सर्वात लोकप्रिय पॉर्न साईट पॉर्न हबने दावा केला होता की कोटींमध्ये त्यांच्या साईटला व्हिजिट देणाऱ्यांची संख्या आहे. रोज तर सोडाच, दर तासाला या वेबसाईटवर 20 लाख लोक भेट देतात. पॉर्न इंडस्ट्रीच्या आकडेवारीनुसार दर सेकंदाला जवळपास 30,000 लोक पॉर्न मूवीज पाहण्यासाठी इंटरनेटवर लाईव्ह असतात. पॉर्न मूवीजमध्ये दाखवले जाणारे लिक्विड प्रत्यक्षात वाटते ते नसते. शुद्ध पाण्याला कॅमेऱ्याचा योग्य अँगलसुद्धा तसा इफेक्ट देऊ शकतो. याचाच वापर पॉर्न मूवीजमध्ये केला जातो. पॉर्न इंडस्ट्रीत सामान्य तरुण तरुणी आणि नवोदित मॉडेल अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात, पण येथे नोकरी मिळवणे म्हणावे तेवढे सोपे नाही. सामान्य जॉबच्या तुलनेत या जॉबमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म भरावे लागतात. विविध प्रकारचे करार कंपन्या आणि प्रोडक्शन हाऊसकडून साईन केले जातात. तात्पुरत्या व्हिडिओसाठीसुद्धा अनेक कागदपत्रे आणि फॉर्म भरणे अनिवार्य आहे. त्यातही प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामधील पॉर्न इंडस्ट्रीत बहुतांश अडल्ट मूवी कंपनी आणि वेबसाईट महिलांच्या मालकीच्या असून अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कॅमेरा हाताळणीसाठीसुद्धा महिलाच आहेत. महिलांना हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये कमी वेतन देण्याच्या तक्रारी होत असल्या तरीही पॉर्न इंडस्ट्रीमध्ये परिस्थिती उलट आहे. अडल्ट इंडस्ट्रीमध्ये शूटिंगच्या वेळी पुरुष ॲक्टर वायग्राचे सेवन करतात असा समज आहे, पण प्रत्यक्षात वायग्रा घेण्याची परवानगी पॉर्न स्टारला डिरेक्टर किंवा प्रोड्युसर देत नाहीत. वायग्रा किंवा उत्तेजक द्रव्य घेतल्याने पॉर्न स्टारचा चेहरा लालबुंद होतो, ते शूटिंग करताना विचित्र वाटते, त्यामुळे कंपन्या ॲक्टर्सला त्याची परवानगी देत नाहीत. नेहमीच अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांमध्ये हवामान खराब असते. हिवाळ्यात तर तापमान शून्यापेक्षा खाली जातो. अशा परिस्थितीतसुद्धा शूटिंग करताना रूममध्ये हीटरची व्यवस्था नसते. विचित्र आवाज रूम हीटरने येतो आणि शूटिंगमध्ये अडथळे येतात, त्यामुळे कितीही थंडी असली तरी तशाच परिस्थितीत शूट करावे लागते. अवघ्या 30 सेकंदाची पॉर्न व्हिडिओची क्लिप असली तरीही एकाच वेळी ती शूट केली जात नाही. ती छोटीशी क्लिप बनवण्यासाठीसुद्धा प्रोफेशनल पॉर्न स्टारला अनेक रिटेक घ्यावे लागतात. काही वेळा क्लिप शूट करण्यासाठीसुद्धा तासनतास लागू शकतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात 2012 कुठलीही पॉर्न मूवी शूट करताना पुरुष पॉर्न स्टारने निरोध वापरणे बंधनकारक केले. अनेक पॉर्न वेबसाईट आणि प्रोडक्शन हाऊसने या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले, पण त्या याचिका कोर्टाने फेटाळून लावल्या. परिणामी कॅलिफोर्नियातील अनेक कंपन्या अमेरिकेच्याच लास वेगाला स्थलांतरित झाल्या आणि तेथून नव्याने काम सुरू केले.